जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होत आहे, काय त्याचा फायदा नगर जिल्ह्याला होणार? आपल्या जिल्ह्याचं क्षेत्र एवढं मोठं आहे की सर्वच भागातून लोकांना, नागरिकांना जो त्रास व्हायचा नगरला जाण्यामध्ये, विशेष करून उत्तरेतल्या लोकांमध्ये, आता कोपरगावचे नागरिक असेल, संगमेचे नागरिक असेल, अकोला किंवा श्रीरामपूर, 70 किलोमीटर प्रवास करायचा, 80 किलोमीटर प्रवास करायचा, पण त्या अधिकारी आहे नाही आहे. मला वाटतं हे अपर जिल्हाधिकारी कार्यालय झाल्यामुळे ह्या सगळ्याच गैरसोय आता दूर होतील आणि या भागातील नागरिकांच्या दैनंदिन कामासाठी याचा फार मोठा, फार मोठी उपयुक्त लोकांना मिळणार, जनतेला मिळणार आहे. मला वाटतं बऱ्याच वर्षाची मागणी आज पूर्ण होते. कुठेतरी जिल्हाधिकारी कार्यालयाची घोषणा झाल्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चेला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली होती. जिल्हा विभाजन हे लवकरच होईल असे की जिल्हा राज्य सरकारच्या स्तरावर अजून कुठला असा प्रस्ताव राज्यातील जिल्हा विभाजनाचा नाही आहे. पण ज्यावेळी निर्णय होईल मला वाटतं त्यावेळी निश्चितपणे आपल्या नगर जिल्ह्याचा विचार होईल, कारण क्षेत्रफळाचा विचार करताना या जिल्ह्याचा विचार निश्चितपणे होईल. कारण आता नगर आहे, नाशिक आहे, पुणे जिल्हा आहे, अशा बरेच भागातून मागण्या आहेत लोकांच्या जिल्हा विभाजनाच्या. तर मला वाटतं सध्या स्थितीमध्ये ज्यावेळी तो निर्णय होईल त्यावेळेपर्यंत